नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या सिरीजमध्ये आपण उपकेंद्र सहाय्यक भरतीसाठी तांत्रिक प्रश्न सिरीज पाहणार आहोत. तर आजची ही सिरीज 13वी आहे. या अगोदर आपण 12 सिरीज तयार केलेल्या आहेत. तर चला मग आजच्या सिरीजमध्ये सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश केलेला आहे. एकूण 31 प्रश्न आहेत, तर ते आपण शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला मग आता आजच्या सिरीजला आता सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, आपण या चॅनल नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तसेच त्यासमोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून पुढे तयार होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सतत मिळत राहील. चला मग आता आजच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, एक रेल्वे वॅगनचा भार 1250 टन आहे. जर रेल्वे आणि व्हीलमध्ये घर्षण गुणांक 0.003 आहे, तर वॅगन हा हलवण्यासाठी किती घर्षण बल लागेल? या ठिकाणी आपल्याला घर्षण बल काढायचं आहे. तर ते घर्षण बल लागणार आहे 3750 किलोग्रॅम, एवढं घर्षण बल लागणार आहे. तर मग या घर्षण बलाचं सूत्र नेमकं काय आहे? तर घर्षण गुणांकाचं सूत्र आहे. तर घर्षण गुणांकाचं सूत्र आहे पा, के इज इक्वल टू एफ टी आर डिवायडेड बाय एन. तर के म्हणजे काय आहे? तर घर्षण गुणांक आहे, एन आहे भार, आणि एफ टी आर जो आहे तो आहे घर्षण बल, मी ते ओढण्यासाठी लागलेलं बल म्हणजे घर्षण बल आहे. तर मग या ठिकाणी दिलेल्या व्हॅल्यू टाकून घ्यायचं. आपल्याकडे घर्षण गुणांक आहे 0.003, तसेच यांची किंमत आहे 1250. तर टनामध्ये आहे ते आपल्याला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर 1250 टन, तर त्याची या ठिकाणी किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या सूत्रामध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत. घर्षण गुणांक आहे 0.003, एफ टी आरची किंमत आपल्याला काढायची आहे घर्षण बलाची. तर या ठिकाणी एफ टी आर काढल्यानंतर या ठिकाणी जे डिवायडेड बाय होतं ते इकडे लेफ्ट साईडला गेल्यानंतर मल्टिप्लायड झालं. त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एफ टी आरची किंमत बरोबर 3750 किलोग्रॅम एवढी येते. म्हणजेच घर्षण बल लागणार आहे 3750 के जी एवढं लागणार आहे. तर दुसरा प्रश्न आहे, आर्मेचरला स्लिप रिंगला जोडले असता तो आउटपुट असतो त्यास टिंबटिंब म्हणतात. तर त्याला अल्टरनेटिंग करंट म्हणतात. तिसरं आहे, आर्मेचर कोरला लॅमिनेटेड करण्याचे कारण टिंबटिंब आहे. तर त्याला लॅमिनेटेड करण्याचे कारण आहे एडी करंट क्षती कमी करण्यासाठी. एडी करंट क्षतीचे प्रमाण कमी करण्यासाठी आर्मेचर कोरला लॅमिनेटेड केले जाते. चौथं आहे, इंटरपोलचे कनेक्शन टिंबटिंब केले जाते. तर इंटरपोलचे कनेक्शन हे आर्मेचरच्या श्रेणीकममध्ये केले जाते. पाचवं आहे, जर आर्मेचर वाइंडिंगच्या पोलची संख्या 2 आहे तर समांतर पथची संख्या असेल. त्याचं उत्तर आहे 2. जर आर्मेचर वाइंडिंगच्या पोलची संख्या 2 आहे तर समांतर पथची संख्या असेल 2. सहावं आहे, कम्युटेशन कमी करण्यासाठी उपयोगात येते. तर कम्युटेशन कमी करण्यासाठी इंटरपोल उपयोगात येते. सातवं आहे, जी एन एचा लॉंग फॉर्म काय आहे? तर जी एन ए म्हणजे जिओमेट्रिकल न्यूट्रल ॲक्सिस, जिओमेट्रिकल न्यूट्रल ॲक्सिस. आठवं, डी सी मोटरचा बॅक ई एम एफ ई बी काढण्याचे सूत्र काय आहे? तर डी सी मोटरचा बॅक ई एम एफ काढण्याचे सूत्र आहे, आणि या ठिकाणी पहा, ई बी म्हणजे बॅक ई एम एफ, आय एची किंमत आहे आर्मेचर करंट, व्हीची किंमत आहे टर्मिनल व्होल्टेज, आणि आर ए आहे रेझिस्टन्स ऑफ आर्मेचर. तर अशा प्रकारे हे सूत्र त्याचं आहे. नऊ आहे, 1 220 व्होल्ट डी सी मोटरमध्ये 0.2 ओहम इतका आर्मेचर प्रतिरोध आणि 215 व्होल्टचा बॅक ई एम एफ आहे, तर त्यामध्ये किती धारा प्रवाहित होत असेल? त्या ठिकाणी आपल्याला करंट काढायचा आहे, म्हणजे आय ची किंमत काढायची आहे. तर त्याच्यामधील जो करंट आहे तो 25 एम्पियर एवढा प्रवाहित होणार आहे. तर मग ते कशा पद्धतीनं त्याचं सूत्र आहे, आत्ताच आपण पाहिलं की बॅक ई एम एफचं सूत्र आहे V मायनस आय ए इंटू आर ए.
तर या ठिकाणी आपण पाहतच पाहिलं की V व्होल्टेज, I करंट आणि R आहे रेझिस्टन्स. आयचं सूत्र होणार आहे V मायनस ई बी डिवायडेड बाय आर ए. तर त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकून घ्यायचे आहेत, ते टाकून घेतल्यानंतर बरोबर धारा प्रवाहित जी आहे ती 25 एम्पियर एवढी होणार आहे. दावा आहे, कोणता नियम डी सी मोटरमध्ये कंडक्टरची गतीची दिशा जाणून घेण्यासाठी वापरला जातो? तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम वापरला जातो. अकरा, डी सी मोटरमध्ये बॅक ई एम एफ ई बीच्या डिंबडिंबच्या अनुपातिक आहे? तर तो आहे गतीच्या अनुपातिक आहे. बारावा, डी सी शंट मोटरमध्ये मोटर चालू असल्यादरम्यान फील्ड ओपन असेल तर काय होईल? तर डी सी शंट मोटरमध्ये मोटर चालू असल्यादरम्यान फील्ड ओपन असेल तर मोटर खूप वेगाने चालेल व जळण्याची देखील शक्यता असते. तेरावा आहे, कोणत्या प्रकारच्या डी सी मोटरचा उपयोग वजन उचलणे व क्रेनमध्ये केला जातो? तर त्याचं उत्तर आहे डी सी सिरीज मोटरचा उपयोग वजन उचलणे तसेच क्रेनमध्ये केला जातो. आणि डी सी सिरीज मोटरला युनिव्हर्सल मोटर देखील म्हटलं जातं की जे ए सी आणि डी सी दोन्हीवर चालू शकते. 14 आहे, तीन फेज इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क किती आहे? तर तीन फेज इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा फुल लोड करंटच्या 5 ते 7 पट एवढा असतो. 15, टेबल फॅन खूप कमी गतीने फिरत आहे कारण त्याचं व्होल्टेज त्याला कमी मिळतं म्हणून. 16, मोठ्या आकाराच्या अल्टरनेटरमध्ये फिरणारा भाग म्हणजे मोठ्या आकाराच्या अल्टरनेटमध्ये फिरणारा भाग म्हणजे पोल होय. 17, वेगवेगळे जनरेटिंग स्टेशन खालीलपैकी प्राईम मूवरचा उपयोग करतात. तर डिझेल इंजिन या प्राईम मूवरचा उपयोग करतात. 18, जर अल्टरनेटरवर लोडचा पॉवर फॅक्टर अधिक लीडिंग झाला तेव्हा रेटेड टर्मिनल मिळवण्यासाठी जनरेटेड व्होल्टेजचे प्रमाण काय असणार आहे? तर ते कमी होणार आहे. 19, जेव्हा एक थ्री फेज अल्टरनेटर रिॲक्टिव्ह लोडला सप्लाय देते तेव्हा त्याचे आर्मेचर रिॲक्शन फ्लक्स हे काय असते? तर ते फील्डच्या अक्षाच्या समांतर राहते. 20, जेव्हा एक थ्री फेज अल्टरनेटर इंडक्टिव्ह लोडला सप्लाय देते तेव्हा त्याचा आर्मेचर रिॲक्शन फ्लक्स हे मुख्य मॅग्नेटिक फील्डचा विरोध करते. 21, एक चार पोल 50,000 सिंक्रोनस मशीनची स्पीड टिंबटिंब आर पी एम असेल. 4 पोल 50,000 सिंक्रोनस मशीनची स्पीड टिंबटिंब आर पी एम असेल. तर या ठिकाणी सिंक्रोनस स्पीड या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर ते असणार आहे 1,500 आर पी एम. तर सिंक्रोनस स्पीडचं सूत्र आहे एन इज इक्वल टू 120 एफ डिवायडेड बाय पी. या ठिकाणी एफ आहे फ्रिक्वेन्सी आणि पी आहे पोलची संख्या. तर दिलेले व्हॅल्यूज आपण या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या स्थानावर टाकून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर जी शेवटी निघणारे आर पी एम आहे, सिंक्रोनस स्पीड आहे, ते निघणार आहे 1,500 आर पी एम. 22 आहे, प्लेट अर्थिंगमध्ये कास्ट आयर्नचे कवर टिंबटिंब असते. प्लेट अर्थिंगमध्ये कास्ट आयर्नचे कवर टिंबटिंब असते तर ते 30 बाय 30 सेंटीमीटर एवढं असते. 23, ऑफ पुश बटनमध्ये टिंबटिंबाचा उपयोग केला जातो. ऑफ पुश बटनमध्ये टिंबटिंबाचा उपयोग केला जातो, त्याच्यामध्ये एन सी कॉन्टॅक्टचा उपयोग केला जातो. 24, फेरडचा नियम कोणत्या क्रियेशी संबंधित आहे? तर फेरडचा नियम हा इलेक्ट्रोलायसिसशी संबंधित आहे आणि हा फेरडचा पहिला लॉ आहे. फेरेड्स लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस हा फेरेडचा पहिला नियम आहे. 25, एखाद्या जनित्रमध्ये लॅप वाइंडिंग स्थापित करण्याचे कारण? तर ते अधिक करंट व कमी व्होल्टेज प्राप्त करणे हे त्याचे कारण आहे. 26, रोधन सामग्री जी डी सी जनरेटरच्या कम्युटेटर क्षेत्राच्या वापरासाठी उपयोगात आणली जाते. रोधन सामग्री जी डी सी जनरेटरच्या कम्युटेटर क्षेत्राच्या वापरासाठी उपयोगात आणली जाते
तर ती आहे अभ्रक. 27. यापैकी कोणते उपकरण ओव्हर कंपाऊंड डी सी जनरेटरचे आहे? तर रेल्वे हे ओव्हर कंपाऊंड डी सी जनरेटरचे उदाहरण आहे. 28. आर्मेचर टिंबटिंबट्यांपासून बनवलेला असतो. तर आर्मेचर हा सिलिकॉन स्टीलच्या पट्ट्यापासून बनलेला असतो, त्याचा आकार हा बेलण्यासारखा असतो. 29. CO2 फायर इन्स्टिंग्विशरचा वापर केला जातो जात नाही. CO2 फायर इन्स्टिंग्विशचा वापर केला जात नाही, तर त्याचा वापर हा पेट्रोलची आग विझवण्यासाठी केला जात नाही. 30. गॅस टर्बाईनचा उपयोग टिंबटिंबमध्ये व्यापकपणे होतो. गॅस टर्बाईनचा उपयोग टिंबटिंबमध्ये व्यापकपणे होतो, तर तो विमानमध्ये व्यापकपणे केला जातो. आणि शेवटचा प्रश्न आहे 31. तर तो आपण याचं कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे, हा आपल्यासाठी प्रश्न नाही. तर तो प्रश्न आहे 750 ग्रॅम भारच्या एका बलाला 3500 ग्रॅम वजन वाले ब्लॉकला ओढायचे आहे, तर त्यात घर्षणचा गुणांकन काय असेल? 750 ग्रॅम भारच्या एक बलाला 3500 ग्रॅम वजनवाले ब्लॉकला ओढायचे आहे, तर त्यात घर्षणचा गुणांकन काय असेल? तर या ठिकाणी घर्षण गुणांकन काढायचा आहे, तर तो किती येणार आहे ते आपण कॅल्क्युलेशन करून कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे. तसेच आपले उत्तर देखील किती बरोबर आले ते देखील आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर ते आपण लाईक द्यायचं आहे. तसेच अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण याच्यावर नवीन असाल या अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.